उपजिल्हा रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा आला समोर. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी महिलेच्या बाळाचा झाला मृत्यू. गरोदर महिला अत्यवस्थ. पुढील उपचारांसाठी ठाणे येथे दाखल. मृत बाळाला घरी जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्याची साधी तसदी घेतली नाही शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयाने. तालुक्यात संतापाची लाट. शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रश्मीताई निमसे यांनी व्यक्त केला हलगर्जीपणाचा तीव्र निषेध. पाहूया लोकिनचा हा स्पेशल रिपोर्ट. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर नेहमीच हलगर्जीपणा करत असून आज डोळखाम भागातील जानकी नावाच्या आदिवासी महिलेला आपल्या बाळाचे प्राण गमवावे लागले. रात्री डोळखाम प्राथमिक आरोग्य केंद्रातून जानकीला पहाटे 3 वाजता शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. येथे तिची सकाळी 8 वाजता डिलिव्हरी झाली खरी, पण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ मात्र दगावले. शिवाय जानकी सुद्धा अत्यवस्थ असल्याने तिला पुढे पाठवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाळ दगावले तरी त्या बाळाला घरी घेऊन जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याचे साधे सौजन्य दाखवले नाही. शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रश्मीराई निमसे यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा निषेध व्यक्त केला आहे. नमस्कार, आता आपण शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहोत. इथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका लहान बालकाचा जीव गेला आहे. आपल्यासोबत आता महिला कार्यकर्ता रश्मीताई निमसे आहेत. काय सांगा तुम्ही या घटनेबद्दल? 2 वेळा असं झालं इथे. 2 वेळा झालं. आता मी माझ्या कामासाठी आलेली, पण इथे ही अवस्था बघितली. बिचारी बाई, तिची सून भाची 8 वाजता डिलिव्हरी झाली आणि ते बाळ दगावलंय आणि त्या भाचीला सिव्हिलला नेलंय, पण तिची पण काय शाश्वती नाही आहे. 8 वाजल्यापासून ही बाई इथे बसलेली आहे ते बाळाला घेऊन. हा डॉक्टरांचा नक्कीच हलगर्जीपणा म्हणावा लागेल. निदान त्यांनी सहानुभूती म्हणून येऊन तिची चौकशी करायला पाहिजे, किंवा आदिवासी असल्याकारणाने तिला आर्थिक मदत देऊन तिला घरी पाठवण्याची सोय तरी कमीत कमी करायला पाहिजे होती. आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तिला सांगितलं, विनंती केली की बाळ तर गेलेलं आहे, मग थोडीफार आम्ही मदत करून तिला घरी घेऊन जाण्याची विनंती केलेली आहे. एक महिला कार्यकर्ता म्हणून या संदर्भात पुढचं पाऊल काय? आम्ही आत्ताच 4-5 दिवसापूर्वी या शिंदे सरांना निवेदन दिलेलं आहे. संतोष शिंदे, अरुण कासार, मी पत्रकार, असे सगळे ते आपले बाईटवाले पण होते, की बाबा रुग्णालयामध्ये तुम्ही व्यवस्थित सोय करा, व्यवस्थित रुग्णांना डॉक्टरांची येण्याची सोय करा. पुन्हा डॉक्टर कमी आहेत असं त्यांनी सांगितलं तर आम्ही डॉक्टरांची मागणी पण करायला रिक्वेस्ट केली. पुन्हा सोनोग्राफी करायची मशीन बघितली, ती पण धूळ खात. इथे आज 2.5 कोटीची मशीन इथे धूळ खात पडलेली आहे, पण डॉक्टर नाही आहे तिथे हँडल करायला, म्हणून ती धूळ खात पडलेली आहे. पुन्हा एक्सरेचं तसंच आहे. सगळं त्यांना निवेदन आम्ही संतोष शिंदे यांच्यामार्फत आम्ही दिलेलं आहे आणि 15 दिवसाचा अवधी मागितलेला आहे, त्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करू असं पण त्यांना सांगितलेलं आहे. तीव्र आंदोलनाचा थोडक्यात इशारा दिलेला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची डॉक्टरांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी काढता पाय घेऊन बोलण्यास नकार दिला. सांगलेलं मग जास्त सिरियस होता, मग सांगायचं ना प्राइट मध्ये न्या नाही तर पुढे न्या. जेव्हा नंतर डिलिव्हरी झाली त्या प्रोग्राम पासला ना ती सिरियस झाली तर पुढे पाठवलं. आता डॉक्टर आलेले हो ना, पहिलं पाठवलं असतं तर गेलं असतं ना पुढं. जास्त सिरियस झाली तरी पुढं पाठवलं. रात्री डोळ कमलं, पावणे 12 आलो तिथून नागड्याचा अंगा एखादा शहापूरला आलो तर 3 वाजलं रात्री आणि सकाळी 8 वाजता तुझ्याजवळ घरी नाही घेऊन जात, इथे बसून काय करणार? जाते ना घेऊन. पुरुष माणसं कोण नाही का? मग कशात जाणार? घरी कोण आहे का? हे पहिलंच बाळ आहे. पहिलं. मुलगी बारीक आहे का? अंगाला बारीक आहे. कॅमेरा विकास वैशाली करत शहापूर.